तालुक्यातील येथील आरोग्य विभागाच्या नूतन इमारतीला लोकार्पणापूर्वीच गळती लागली आहे थोड्याशा ला पावसातच या इमारतीला गळती लागली आहे यामुळे इमारतीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे याबाबत वारंवार तक्रार करून देखील प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप येथील गावकऱ्यांनी केला आरोग्य विभागाच्या नूतन इमारतीला लोकार्पणापूर्वीच गळती लागली आहे मुखेड तालुक्यातील येवती येथील हा प्रकार आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत दोन हजार अठरा एकोणावीस साली येवती येथे नवीन इमारतीला मंजुरी मिळाली होती मात्र अद्याप या इमारतीचे काम पूर्ण झाले नाहीये तर थोड्याशा पावसातच या इमारतीला गळती लागली आहे यामुळे इमारतीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे सारख्या डोंगराळ भागात असलेल्या येवती येथे आरोग्यविषयक समस्या वाढल्या आहेत अशी ओरड गावकऱ्यांद्वारे केली जाते याबाबत वारंवार तक्रार करून देखील प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील येवती येथे आरोग्य विभागामार्फत जे घरं बांधण्याचं अपार्टमेंटचं काम चालू आहे तिथे गुणवत्तेचे प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे जिथे बांधकाम चालू आहे तिथं पावसाच्या या पहिल्याच पावसामध्ये तिथं गळती चालू आहे बांधकाम असताना सुद्धा गळती चालू आहे चालू आहे आणि प्रशासन यांच्याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन कडक कारवाई करण्यात यावी असे आम्ही वारंवार अधिकाऱ्याला सुद्धा आम्ही लेखी पुराव्या आम्ही निवेदन दिलेल्या आहे त्याच्याकडे अधिकारी सुद्धा याच्याकडे लक्ष देत नाहीत प्रवीण कुमार देशमुख एमसीएन न्यूज नांदेड